Hallo. Okay. अमृता, आपल्याला लवकरच निघायला हवं. कुठे? त्या रिसॉर्टसाठी प्लॉट बघायला. एकदा जाऊन डील फायनल करून येऊया. काय तो जो ओनर ना त्या प्लॉटचा, त्याला तो प्लॉट विकायची खूप घाई दिसते. जर आणखी थोडा उशीर केला तर कदाचित इतकी चांगली जागा हातातून निसटून जाईल. तू जायची तयारी करशील? हो चालेल. यश, मी उद्या आईकडे जाऊन येऊ. हा जा ना. इनफॅक्ट जाच, कारण जाण्याआधी एकदा आई बाबांनाही भेटून ये ना. हा, मलाही तसंच वाटतंय. एक काम करतो, मी सकाळी ऑफिसला जाताना ड्रॉप करतो तुला. चालेल, मग दुपारपर्यंत मी घरी येऊ. हा नाही, नको. तू दुपारी ऑफिसला येशील का माझ्या? ऑफिसला कशासाठी? अगं, एकत्र घरी येऊ म्हणून. हा चालेल. बर, चल झोप आता लवकर. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी, मी चुकले. हे बघ अमृता, हे बघा, आपण लग्न करणार आहोत ना. हा, आणि लग्नानंतर? लग्नानंतर गोष्ट वेगळी म्हणा, लग्न आधीच. रिलॅक्स रिलॅक्स अमृता, शांत. ए, तू रडू नकोस ना प्लीज. तुझा माझ्यावर विश्वास नाही. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे मानव, पण पुन्हा ही गोष्ट व्हायला नको. अमृता, अगं इकडच्या कल्चरमध्ये हे खूप कॉमन आहे. आजकाल सगळ्याच मुली. मी त्यातली नाही मानव. म्हणूनच तुम्हाला आवडतेस. I love you, Amruta. I really love you. Hey, Amruta. Amruta. अरे काय बघतो? काय नाही, तुझ्या डोळ्याकडे असंच बघावं असं वाटतं.
वर्गामध्ये ना एक सुंदर मुलगी होती, तिचं नाव होतं दीपा. मला खूप आवडायची, ती तुझ्यापेक्षाही सुंदर होती दिसायला. दीपंकर गेल्यापासून तुमची फारच अडचण झाली असेल नाही? अडचण आणि माझी? हो, म्हणजे ताईकडच्या, आय मीन कल्याणीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील. आता दीपंकर तुमच्याकरता काम करत होता हे खरं आहे ना? आलं 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 माझ्या लक्षात आलं. म्हणजे कल्याणीच्या मनात जो संशय भरवला तो तुम्हीच. अजिबात नाही, तसं असतं तर दीपंकर या आधीच मारला गेला असता. येस, आय मीन इट. मला दीपंकरचं खरं रूप आणि त्याचा हेतू या आधीपासूनच माहिती होता. इनफॅक्ट पाटलांनी ताईला त्याच्याविषयी सांगितलं त्यावेळेला मीच त्याची बाजू मांडली होती. ताईच्या विश्वासातले तुम्ही असं असताना तुम्ही असं केलं? मी तिच्या विश्वासातला आहे ते फक्त जगाला दाखवण्यापुरता. म्हणजे तुम्ही भाऊ ना तिचे? कोण भाऊ? कुणाचा भाऊ? या राजकारणामध्ये कोणीही कोणाचं नसतं. या राजकारणात फक्त एकच नातं खरं, खुर्चीच, सत्तेच. आले लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला सत्ता नाही, पद नाही म्हणून तुमचेही नाराज आहे. पुढे मागे तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर तुम्ही मला ती देऊ शकता, पण सध्या तरी मला दीपंकरचंच काम करायला आवडेल. पण मी तुमच्या बोलण्यावर विश्वास का ठेवू? तुम्हा दोघा भावा बहिणींचा हा कट कशावरून नसेल? काय, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता, कारण याआधी मी तुमची मदत केलेली आहे कुठलाही मोबदला न घेता. कधी? तुमचा विश्वासू साथीदार मारुती कांबळे. काय काय झालं त्याचं? तो ताईसाठी काम करायचा, इकडच्या बातम्या तिकडे पोचवायचा. हे मला कळल्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला ही खबर पोचवली होती. अच्छा 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 अच्छा, ती खबर तुम्ही पोचवलीत? हो, ते सुद्धा कुठलाही मोबदला न घेता. माझी खबर 100% खरी ठरली, तेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही का? हे माझ्यासाठी का करतात तुम्ही? तुमच्यासाठी नाही, स्वतःसाठी. आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे, कल्याणी पटवर्धनला नामशेष करणं. शत्रूचा शत्रू मित्र असतो हा नियम आपल्या दोघांनाही लागू पडतोय. बघा, विचार करा. येतो. ओ
मूर्ख मूर्ख आहे, मूर्ख आहे लेकाचा. मूर्ख स्वतःहून माझ्याकडे आलाय चालत. आधी त्याच्याकडून काम काढून घेऊ आणि मग त्याला मुक्ती द्यायची की नाही हे नंतर ठरवू. अर्पितानी पुन्हा फोनच नाही केला. त्या सिडीज तिला मिळाल्या की नाही? मिळाल्या असतं तर त्याने लगेच फोन करायला हवा होता मला. तिचा फोन आला नाही म्हणजे नसतील मिळाल्या. नेमकं काय झालंय ते समजल्याशिवाय चैन पडणार नाही मला. काय करू? अर्पिताला फोन करून विचारावं का? तसंच करते. हॅलो. अगं काय झालं? तू नंतर फोनच नाही केलास. भेटला का तो माणूस? मॅम, मला वाटतं माझी कोणीतरी मस्करी केली. मस्करी? मॅम, त्या माणसाने मला भेटायला बोलवलं होतं पण तोच आला नाही तिथे. म्हणजे मग ते सिरीज तरी गेले कुठे? त्यांनीच तुला फोन करून बोलवलं होतं ना? मला वाटतं कोणीतरी जाणून बुजून मला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अगं पण मग त्या सिरीज गेल्या तरी कुठे? त्या नक्कीच त्याच्याकडे असणार. त्याला त्याची जबरदस्त किंमत हवी असेल. काही कळत नाहीये मॅम, मला फोन करणारा तो माणूस कोण होता, त्या टेप्स कुठे गेल्या आहेत. कदाचित त्या माणसाकडून कल्याणीने मिळवल्या असतील. डोंट वरी मॅम, कल्याणीबाईंच्या विरोधातले हे पुरावे मी नक्की शोधून काढेन. कल्याणीबाईंना एक्सपोज करण्याचं दीपचं अधुरं राहिलेलं मिशन मी पूर्ण करेन. कल्याणीबाईंना तर नाहीच नाही, पण जर दीपच्या खुनात यशचा हात असेल तर मी यशलाही सोडणार नाही. बाय. सगळी तयारी झाली? ऑलमोस्ट. आज मैदान मारून यायचं बरं का? मामा, आज थोडस विचित्र वाटतंय. का गं? दीप गेल्यानंतरची माझी पहिलीच जाहीर सभा. इतके दिवस भाषण तयार करण्यापासून इतर सगळ्या गोष्टींची व्यवस्था तोच बघायचा आणि आज मीच माझं भाषण तयार केलंय. तेजस, कुणाच्या जाण्याने जगरहाटी थांबत नसते आणि दीपंकर शेवटी शेवटी ज्या प्रकारे आपल्याशी वागला ते पाहता त्याच्यासाठी दुःखी होण्याची काही गरज नाही. त्याची तेवढी लायकीच नव्हती. तू फक्त सभेचा विचार कर. तेजस, एक सांगायला विसरले. दीपंकरकडचे पुरावे अर्पिताकडे सुद्धा नाहीत. तुला कसं कळलं? कळलं, पण बातमी पक्की. मला आता वेगळीच काळजी वाटायला लागली आहे. कसली? आपला आणखीन कोणीतरी शत्रू आहे, छुपा शत्रू. दीपंकर मरायच्या आधी त्यांनीच त्याच्याकडनं ते पुरावे हस्तगत केले असणार. मामा, मी आता निघू. मला खरंच खूप उशीर होतोय सभेला. हा, तू निघ निघ. सॉरी. ऑल द बेस्ट. या. तेजस जाताना मी हा विषय काढायला नको होता. चुकलाच.
नाही ग, कोणाला सोडणार नाहीयेस, तुझ्या सासूला आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा. ताई यशनीच दीपचा खून केलाय आणि मी त्याला सोडणार नाही. पटवर्धनांचा ढोंगी चेहरा मी जगासमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. अप्पू, अजूनही वेळ गेलेली नाहीये, वेळीच शहाणी हो. मम्मा आणि यश बद्दलचा गैरसमज मनातून काढून टाक. शक्य नाही ते. आजपर्यंत तुझा विचार करून मी गप्प बसले, पण आता नाही. मग आता काय करणार आहेस? ते वेळ आल्यावरती तुला कळेलच आणि तेव्हाच तुझे डोळे उघडतील. पण कदाचित तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. अग, काय बोलतेस तू? हे स्वतःच्या सख्या बहिणीला शाप देतेस? मी शाप नाही देते ताई, मी तुला सावध करते. यशनीच दीपचा खून केलाय आणि कल्याणी बाई सुद्धा त्याला सामील आहे. ताई, अशा उलट्या काळजांच्या माणसांबरोबर कशी राहतेस तू? अप्पू, तू काय बोलतेस याचं भान नाहीये तुला. माझ्या माणसांना मी व्यवस्थित ओळखते. ते कसे आहेत तू नको मला सांगायला. भ्रमात आहेस तू. माणसांबरोबर नाही, जनावरांच्या कळपात राहतेस. ह्या असल्या माणसांपेक्षा पशु बरे. ताई, खरं सांगते, यशला डिवोर्स दे. अप्पू, तोंडावर. खरं सांगते ताई, यशला घटस्फोट दे आणि ह्या सगळ्यातून सुटका कर स्वतःची. नाहीतर एक दिवस यश तुलाही मारायला कमी करणार नाही. बास, आता ह्या पुढे एक अक्षरही बोलू नकोस. तू बहीण नाहीयेस माझी, वैरीण आहेस. वैरीण ताई. अगं, कसं समजावू तुला? ज्या लोकांना तू आज आपलं म्हणतेस तीच लोक तुझ्या जीवावर उठणार आहेत. बहीण म्हणायची पण लाज वाटते ग मला. एक बहीण असून तू असं कसं बोलू शकतेस? यापुढे आपले संबंध संपले अप्पू. माझं आयुष्य बर्बाद करायला निघालीस ना. मला तोंड बघायची इच्छा नाही तुझी. ताई, तुला कसं सांगू मी? तुझं आयुष्य कधीच बर्बाद झालं. ज्या दिवशी तुझं यश बरोबर लग्न झालं त्याच दिवशी तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ते सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करते ग मी. कसं सांगू तुला?